आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानवाडच्या विवाहितेचा मृतदेह येडूर कल्लोळच्या बंधाऱ्यात सापडला. शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील दैविका पुंडली गुरव या 50 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आज कृष्णा बंधाऱ्यात दिसून आला. देविका या 3 दिवसापासून घरातून बाहेर पडल्या होत्या असं सांगण्यात येतं. त्यांच्या घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध घेतली मात्र त्यांचा पत्ता मिळाला नव्हता. अखेर येडूर कल्लोळ या 2 गावच्या दरम्यान असलेल्या कृष्णा नदीत आज मृतदेह आढळून आला. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्याकडे देण्यात आला. अंकली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून आत्महत्या की हत्या या घटनेची सखोल चौकशी फौजदार शिवशंकर मुखरी हे करत आहेत. महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी.